भंडारा जिल्ह्यामधल्या पवनी तालुक्यात राहणाऱ्या आशिफी यानं 10वीच्या परीक्षेत 95.20% मिळवलेत. तिच्यासाठी हे यश मुळीच सोपं नव्हतं. पाहुयात संघर्षाला हवी 7 मध्ये आशफियाच्या जिद्दीचा प्रवास. संघर्षाला हवी 7 असोसिएट स्पॉन्सर द युनिक अकॅडमी एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज दिशा अकॅडमी वी डायरेक्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर सूर्यदत्त पब्लिक स्कूल एनरिचिंग करिअर्स अँड एनहान्सिंग लाईव्ह सिन्स 1999. मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतंच. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या पवना तालुक्यातली आशफिया खान. भाई तलाव परिसरात तिचं छोटंसं घर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील हाताला मिळेल ते मजुरीचं काम करतात. ठोस अशी नोकरी नाही. आशफिया कुठल्याही शिकवणीला जात नाही. तिनं फक्त नेटानं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत आशफियानं 95.40% मिळवलेत. मुझे पता था कि मैं ट्यूशन क्लासेस नहीं लगाऊंगी, फिर भी मैं इतने परसेंटेज ला सकती हूँ. ये मेरे अब्बू का मुझ पर पूरा भरोसा था, तो मैंने उनके भरोसे पर कायम हूँ और आगे भी मैं 12th में भी इतने ही परसेंटेज लाऊंगी. इसलिए मैं बहुत पढ़ाई करूंगी. जब वो 4th के स्कॉलरशिप में 2 महीने 17 दिन की पढ़ाई में फर्स्ट मैरिड आई थी, तो तब हमें समझ में आया कि हमारी बच्ची बहुत होशियार है और हम उसे सिर्फ मार्गदर्शन के सही ज़रूरत है. और उसका अगर हमने समय समय पर मार्गदर्शन किया तो हमारी बच्ची आगे चलकर अपना नाम रोशन कर सकती है. शिक्षकांना ही आशफियाच्या यशाचा अभिमान आहे. पुढचं शिक्षण हे फार महागडं शिक्षण आहे. आज सगळीकडे ट्युशन्स आणि इतर महागड्या वस्तू गोष्टींनी सगळं शिक्षण आहे आणि आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेणं तिला खरंच अवघड जाणार आहे आणि त्याकरता सर्वांचं मदत सर्वांचं मार्गदर्शन तिला मिळणंही गरजेचं आहे. आशफियाला कलेक्टर व्हायचंय पण परिस्थितीमुळे ते सोपं नाही. म्हणूनच आशफियाला मदत करण्यासाठी पुढे या. भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. तर आमच्या चिमुकलीसारख्याच अनेक मुलांना आपल्या मदतीची ती वाट बघतायत. गरज आहे. परिस्थितीशी झगडून बिकट वाट असतानाही त्यांनी संघर्ष केला, अभ्यास केला, 10वीला उत्तम गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय. या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं. थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी. त्यासाठीच आपण कृपया पुढे या गुणवंतांना सढळ हस्ते मदत करा आणि त्यांची स्वप्न पूर्ण करा. बघा, ही मंडळी आपल्या मदतीची वाट बघतायत. या आमच्या सर्व चिमुकल्यांना आपल्या मदतीची गरज आहे. लक्ष्मी बकाल, साक्षी गावडे घाटकोपरची, सायली सरवदे तुर्भ्याची, नंदिता पवार, गणेश चव्हाण, प्रवीण दुधेवार, आशफिया खान, भक्ती भिडवे, नितीन खंडेलोटे, प्रवीण जाधव, अनिता नंदीवाले, समीक्षा आंडगे, नितीन भावे, अमरावती. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-271-5526. आमचा पत्ता झी 24 तास 14वा मजला ए विंग मॅरेथॉन टॉवर लोअर परळ मुंबई 400013. ईमेल आयडी हवी7@gmail.com. संघर्षाला हवी 7.